सावेडीतील साई संघर्ष प्रतिष्ठान हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद. सावेडीतील वसंत टेकडी येथील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम नियमितपणे राबवित आहे. या भागातील महिलांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते साईंची आरती करण्यात आली. साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि मनपा नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी युवा नेते अक्षय कर्डिले यांचे स्वागत आणि सत्कार केला. यावेळी नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, सामाजिक कार्यकर्ते योगेश पिंपळे, सहज परिवाराचे सर्व सभासद उपस्थित होते. साई संघर्ष प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येनं प्रतिसाद दिला आणि संक्रांतीचं वाण लुटण्याचा आनंद लुटला. यापुढील काळात अशाच प्रकारे विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातील अशी ग्वाही यावेळी नगरसेवक त्र्यंबके यांनी दिली. ओम साईराम. आज या साई संघाच्या सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दर महिन्याच्या शेवटच्या बरोबर आपली इथं अन्नदानाचा कार्यक्रम होतो आणि सर्वांची मोठ्या प्रमाणे आरती होती. आरती तसेच असते, दर महिन्याला आपण जो कार्यक्रम घेतो साई भक्त आणि दरवर्षीप्रमाणे आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतो. तसंच महिलांनी भरपूर संख्येने उपस्थित राहिली आणि आपल्या मंदिरासाठी योगदानबी केलं भरपूर. त्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्याच निमित्तानं आमचे सहकारी नगरसेवक विनीतजी पाऊलबुधे यांचाही वाढदिवस मी साजरा केला आहे. मी इथं लोकपण त्यांचं म्हणजे खूप आव्हानात सहकार्य असतं त्यांचं. खरंच मनापासून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तसेच आपल्या शहराचे अक्षय कर्डिले साहेब युवा नेते हे सुद्धा आज आरतीसाठी उपस्थित होते. त्यांचंही मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना बी. आणि आज जे महिन्याच्या शेवटच्या बरोबर आपली तो जो कार्यक्रम असतो, मोठ्या संख्येने लोक ह्या मंदिराला योगदान देतात आणि जे काही असं मनामधून भावना हे आपल्याला सहकार्य करतात. फुलना फुलाची पाकळी वाहिना या मंदिराला दान करतात आणि त्याच्याच स्वरूपाने आपण इथं अन्नदानाचा कार्यक्रम करतो. प्रत्येकजण आपल्याला तांदूळ, गहू, भरडा असन, गुळ असन, तेल असन ह्या प्रमाणात आपल्याला मंदिरासाठी देतात आणि दर महिन्याच्या गुरुवारी आपण हे महाप्रसादाचा कार्यक्रम करतो आणि सर्वजण महाप्रसादाचा लाभ घेतात. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. ओम साईराम. आज या ठिकाणी श्री साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आपल्या या परिसरातले सर्वांचे लाडके नगरसेवक सुनील भाऊ यांच्या माध्यमातून आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की संक्रांत झाल्यावर महिलांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम सुरू होतो. त्या आजच्या या गुरुवारी हळदीकुंकवाचा कार्यक्रम त्याचबरोबर आपल्या दर गुरुवारी आपण पाहतो की त्या कार्यक्रम करत असतो. त्याच वारसा आजच्या गुरुवारी चांगल्या प्रकारचा आज विधामा आरतीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर आज प्रत्येक आपल्या या परिसरातल्या आणि या त्यांच्या वार्डातल्या प्रत्येक नागरिकांसाठी बोलण्याची सोय त्यांनी केली. त्याच सातत्यात आपल्याला माहिती की जानेवारी महिना म्हणजे संक्रांत आणि संक्रांत झाल्यानंतर महिनाभर महिलांचा मोठ्या स्वरूपात फक्त आपल्या इथंच नाही पूर्ण महाराष्ट्रभर हा कार्यक्रम चालू असतो हळदीकुंकवाचा. त्याच अनुषंगाने आज त्यांनी महिलांसाठी विशेष म्हणजे आपल्या ह्या परिसरातल्या महिलांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रमाच्या निश्चित स्वरूपात आपल्या सर्वांनाच माहिती घ्या. सुनील भाऊंनी आज संस्थेच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम आपल्या भागामध्ये राबवले. त्याचबरोबर ते आज आपली मंदिराचं काम चालू आहे. गेल्या एक महिन्यापासून त्यांनी या मंदिराचं करण्यासाठी काम घेतले. त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या संग्राम भैया त्यांच्या माध्यमातून आज आपण अनेक विविध विकास कामाचं काम करत चालू आहे. निश्चित स्वरूपात आज आपण पाहतो की वर्षापूर्वी जर आपण पाहिलं परिस्थिती वेगळी होती आणि सुनील भाऊंनी आणि त्यांच्या संघटनेने जेव्हापासून हातामध्ये घेतले तेव्हापासून आज आपण पाहतो की याचा दिवस एक वेगळ्या प्रकारचं या परिसरामध्ये मंदिराचं स्वरूप वाढायला लागलं. याचं कारण म्हणजे एवढंच सुनील भाऊ आणि त्यांची संस्थेचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य त्यांनी प्रत्येकाने एक काम जसं आपल्या घरातलं काम आहे तसं या संस्थेचं काम त्यांनी हातामध्ये घेतलं.
आज आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून खासगी आपल्या या परिसराला सुंदर करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होते. निश्चित येणाऱ्या काळामध्ये पण असंच सुनील भाऊ आणि त्यांचे सर्व परिसरातील नागरिक आहेत त्यांचा विकास काम हा या पंचमंडीमध्ये चांगल्या प्रकारचा चालला आहे. भविष्य काळासाठी पण अशाच पद्धतीने लोकांत पण आधी मी असं साहेबांच्या माध्यमातून असं ओम साईराम. साई संघाच्या सामाजिक प्रतिष्ठान या द्वारकामाई साई मंदिरामध्ये सुंदर असा महाप्रसादाचा कार्यक्रम झाला आहे. या ठिकाणी सहजोग परिवार यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर अशी सेवा दिलेली आहे. मान्य सेविकांची पळपुते साहेब व आनंदी हिचा वाढदिवस असून आज अतिशय सुंदर या ठिकाणी उपक्रम राबवण्यात आलेला आहे. सामाजिक दृष्टिकोन उपक्रमातून या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे. तसेच येत्या 13 फेब्रुवारीला साई संघ सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सहज जाणार आहे. तरी सर्व यात्रेकरू व साई भक्त यांनी लवकरात लवकर आपले नाव नोंदवायचे आहे. ओम साईराम.